मुस्लिम महिलांना न्याय द्यायचा असं दाखवत तिहेरी तलाक विरोधात सरकारनं कायदा केला, मात्र त्यामध्ये महिला न्याय हा एक बहाना असून शरीयतवर निशाणा साधला जात असल्याचा आरोप करत एकमेकांमधील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलं. सोमवारी संध्याकाळी औरंगाबादमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. ओवेसीच्या सभेला झालेल्या गर्दीमुळे काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. बलात्कार, बालविवाह, हुंडाबळी अशा विविध प्रश्नांवर सरकारनं कायदे केले, मात्र कायदा करून समाजातील वाईट गोष्टी संपल्या नाहीत. तिहेरी तलाक विरोधात कायदा करून अधिक गुंतागुंत वाढणार आहे. तलाक दिल्यास जेलमध्ये बसून मदत देण्याचं कायद्यात आहे, तशी मदत मिळणार नाही. साक्षीदार कोण होणार? गुन्हा सिद्ध झाला नाही तर संबंधित महिलेचं काय होणार? असे प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर जोरदार टीका MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादेत केली. शहरातील आमखास मैदानावर सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. तिहेरी तलाक फक्त बहाणा असून शरीयतवर निशाणा साधला जात आहे, त्यामुळे त्याविरोधात लढा उभारला जाणार असल्याचं सांगत एकाच वेळी तीनदा तलाक म्हणून तलाक देणाऱ्यांना समाजातून बहिष्कृत करा असं मत त्यांनी मांडलं. कायद्यानं प्रश्न सुटणार नाही. माणसातील राक्षसी वृत्तीचा नाश होऊन माणूस कसा होईल हे पाहावं लागणार आहे. मुस्लिम लॉ बोर्ड माणसातील राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी काम करत असल्याचंही ओवेसी म्हणाले. तिहेरी तलाकचा कायदा होत असताना लोकसभेत आम्हाला कोणी साथ दिली नाही. एक खासदार आणि दोन आमदार काय करणार असं म्हटलं जात आहे, मात्र आम्ही खंबीरपणे बाजू मांडली. आपला आवाज निर्माण करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात आम्हाला साथ द्या असं आवाहनही ओवेसी यांनी केलं. बस एक ही अल्लाह से दुआ है कि अल्लाह अगर उस ऐवान में किसी ने हमारा साथ नहीं दिया कोई परवाह नहीं, मगर हशर के मैदान में या अल्लाह तुझे तेरे हबीब का वास्ता, हमको तो उस दिन अकेला मत छोड़ दे. आज हम पूरी कोशिश कर रहे हैं मुस्लिम पर्सनल बोर्ड के जैयद उलमाए किराम रो रो कर तकारीफ उठा उठाकर हर एक के पास जाकर कह रहे भाई ये गलत है, ये गलत है. इस दिन के लिए हमको जिसके लिए हमने सब कुछ कुर्बान किया और हमारा क्या है मुतालबा कि हमारी शरीयत है, ये हमारी शरीयत है, छोड़ दो आप, ये गलती है, हम खत्म करेंगे, हम कोशिश कर रहे हैं. आज जिम्मेदारों के सामने कह रहा हूं, जो लोग कल तक बोलते थे ना एक MP से क्या होगा, दो MLA से क्या होगा, मुसलमानों जहां तक मेरी आवाज जा रही है एक नई सियासी स्ट्रेटजी को बनाना पड़ेगा. इसलिए बनाना पड़ेगा कि रिवायती सियासत खत्म हो चुकी है. रिवायती सियासत में हम समझते थे कि एक बूढ़ी पार्टी हमारा साथ देगी, नहीं देगी. हर तकरीर में मैंने तुम्हारे सामने चीखे मार मार कर अपने कलेजा फाड़ कर अपने जज्बात को तुम्हारे कदमों में रखा हूं कि अपनी आवाज को पैदा करो. आमखास मैदानावरील ओवेसी यांच्या या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. ओवेसींच्या सभेला प्रचंड गर्दी झालेली पाहून काँग्रेसमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.